पंढरपूर तालुक्यातील उंबरे गावातील साधना कांबळे आणि इतर 9 कुटुंबियांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी विठ्ठल वनमारे यांनी केली आहे। याबाबत अधिक माहिती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला जिल्हा निमंत्रक सोपान थोरात यांची उपस्थिती होती। या गावातील चर्मकार समाजातील कांबळे कुटुंबीय अनेक वर्षापासून चर्मोद्योग व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता। अशा वेळी ज्या जागेमध्ये ग्रामपंचायतचे असेसमेंट उतरायला नोंद आहे त्या जागेमध्ये शेजारील व्यक्ती माळी कुटुंबीय हे बांधकाम काढला। बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्या 6 गाळ्यांमधले 2 गाळे हे काळे कुटुंबियांना देणं बंधनकारक असताना कांबळे कुटुंबियाला देणं बंधनकारक असताना त्या माळे कुटुंबियांनी सदरच्या कांबळे कुटुंबातील सर्व महिलांना बेदम मारहाण केलं। या मारहाणीचा फुटेज देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत। असे असताना करकम पोलिसमध्ये जो आज गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यातील सर्व आरोपी तात्काळ अटक करावी व तसेच प्रशासनाला माझी विनंती आहे की त्या 7 ते 8 पुरुषांनी ज्यावेळेस आमच्या 3 महिलांना मारहाण केलं त्यावेळेस त्या महिलांचं विनयभंगचा गुन्हा दाखल करणं बंधनकारक असताना प्रशासनाची त्याची त्या गुन्ह्याकडं चालढकल केलेली आहे।